ज्या वेळेला आम्ही काम करायला लागतो त्यावेळेला तुम्हाला गटतट दिसतात, काही हरकत नाही, पण कोणीही खंबीरपणे का नाही सांगत आहे की महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हे एकमेव संघटन आहे, ही एकमेव चळवळ आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. आणि मलाच का सांगितलं जात हा असणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातच जे काही आता वाद सुरू आहे, ज्या वेळेला मी काही समाजाचे काम करत होतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ चालत होतो, त्यावेळेला मला नावावरून विरोध झाला की हे नाव तुम्ही वापरायचं नाही असं कुठं लिहिलेलं आहे. एका बाजूला तुम्ही सांगता की रिपब्लिकन चळवळीचे एवढे गटतट झाले, आणि दुसऱ्या बाजूला आपलं नाव शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करता, पण तुम्ही मलाच विरोध का करता त्याचं कारण मला स्पष्ट करेल का कोणी? कारण युथ पॅन्थर नावाखाली एकमेव संघटन असं आहे ज्याची स्थापना मुंबईमध्ये झाली, संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब म्हणून काम करतात, त्याच्या नेतृत्वामध्ये जी फळी उभी राहिली ती आत्मीयतेने आणि समाजनिष्ठेने काम करत असते, आणि हे काम समाजाला, महाराष्ट्राला, देशाला दिसत असतं. म्हणून तुम्ही आम्हाला घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये, देशाचं तर बोलणार नाही, पण ह्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीमध्ये 7 ते 8 युथ पॅन्थर नावाने संघटन आहे. आवर्जून त्यांची नावं मी सांगेन. त्यातली एक कुलाबा मुंबईमध्ये सुनील गरुड यांची, ते की माझे चांगले मित्र आहे. दुसरी विदर्भामधून तेजपालजी त्यांचं संघटन आहे, तेही चांगले माझे मित्रस्नेही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरे जे संघटन आहे ते नवी मुंबई ऐरोली येथे उभं राहिलं होतं 2002 मध्ये. त्यावेळेस कुठलंही युथ पॅन्थर नव्हतं. इवन दलित पॅन्थर नंतर जर दुसरं कुठलं संघटन असेल तर युथ पॅन्थर, आणि तेही ऐरोली नवी मुंबईमध्ये. ते माझे खूप जवळचे मित्र, माझे मार्गदर्शक आणि रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते ॲडव्होकेट यशपाल कोहळ साहेबांनी हे उभं केलं. ज्या वेळेला मी युथ पॅन्थर नाव घेतलं त्यावेळेला मला माहितीही नव्हतं की कुठे युथ पॅन्थर आहे. ज्या वेळेला मी नाव सजेस्ट केलं, या माझ्या मला भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी हे नाव सजेस्ट केलं, त्यानंतर कामाला सुरुवात झाली, काम दिसायला लागलं. आणि त्यावेळेला ॲडव्होकेट यशपाल ओहळ साहेबांनी मला स्वतः ही माहिती दिली होती की 2002 मध्ये कशाप्रकारे त्यांनी संघटन उभा केलं आणि दलित पॅन्थर नंतर पॅन्थर मुवमेंट युथ पॅन्थरच्या माध्यमातून कशाप्रकारे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी हे संघटन चालवलं आणि कशाप्रकारे त्यांनी एकदम अप्रतिम वाखाणण्याजोगे त्यांनी कामं केलेली हे त्यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर आत्ता मला हे माहिती पडते की कोणाची तरी संघटना इथे आहे, कोणाची तरी तिथे आहे, तुम्ही हे नाव वापरू शकत नाही का आणि कशासाठी पाहिजे हवा. माणसांनी थोडी प्रगल्भता ठेवली पाहिजे जर चळवळीत काम करत असाल तर. जर तुमची दुकानदारी असेल तर माझ्या दुकानावरचा बोर्ड हा दुसऱ्यांच्या दुकानावरती लागला नाही पाहिजे ही भावना मी समजू शकतो. पण विचारांची चळवळ चालवत असताना माझं नाव तुम्ही वापरायचं नाही हा सर्रास मूर्खपणा आहे. कारण राहिला प्रश्न एकदम खालच्या लेवलला जाऊन तुम्ही म्हणता की आमचं नाव चोरलं. नाव कोणी कोणाचं चोरलं? महाराष्ट्राला, ह्या देशाला, ह्या जगाला दलित पॅन्थर एक क्रांती मिळाली. जे या महाराष्ट्रामध्ये शोषित पीडित वंचिताचा आवाज बनून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक चळवळ उभी राहिली ती दलित पॅन्थर. आणि ते पॅन्थर नाव हे प्रत्येकाने चोरलेलं आहे. तर चोरलेलं म्हणण्यापेक्षा आपण त्याचा आदर्श घेतलेला आहे आणि त्या आदर्शाखाली प्रत्येक युवकांनी आपापल्या कार्यक्षमतेनुसार आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये संघटन उभा केलं आणि समाजाप्रती असलेली चळवळ ते चालवत आहे.
असं बोललं तर वावगं ठरणार नाही. मग हे चोरलं ही म्हणजे कुठल्या लेवलचा तुम्ही विचार करताय? माझ्या मित्रांनो भावांनो, आपण सुजाण आहात, शिकलेले आहात. जरा आपण बोलत असताना, कुठली कृती करत असताना आपण थोडं याचं भान राहिलं पाहिजे की आपण आता थोडीशी लेवल आपली पुढे सरकलेली आहे. आपण आता ती वृत्ती आणि ती विचारसरणी थोडंसं लांब ठेवलं पाहिजे. चळवळीमध्ये खूप मोठा बदल आपल्याला घडवायचे, मिळून घडवायचं आहे. किती संघटना आहेत, किती गटतट आहेत, याचं मोजमाप काढण्यापेक्षा आपल्याला कसं एकत्र येऊन काम करता आलं पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडवता आले पाहिजे, आपल्या हक्काची सत्ता, आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी कसा निवडून आणता आला पाहिजे, आपले प्रश्न, आपल्या समस्या कशा मार्गी लागल्या पाहिजेत, याच्यावर आपण काम केलं. तुम्ही अशा प्रकारे रिॲक्ट करताय जसे तुमचे सुकत घातलेले कपडे दुसऱ्यांनी परिधान केले तुम्ही आता त्याचे काढून घेणार. चला, तुमच्या म्हणण्यानुसार मी नावात बदलही केला, काय फरक पडणार आहे? माझं काम थांबणार नाहीये. त्या महाराष्ट्राला, त्या देशाला आणि इथल्या युवा वर्गांना नेतृत्व हवंय, नाव नाही. आणि ते नेतृत्व मिळण्यासाठी आपण सर्वच कुठेतरी कमी पडतोय. त्यासाठी हे एकमेव कारण असं आहे की समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचार कमी होण्याऐवजी तो वाढत चाललेला आहे. थोडी प्रगल्भता ठेवा. मला इथे कसलीही चमकोगिरी करायची नाही किंवा कधी केलीही नाही. श्रेय घ्यायचे तुम्ही घ्या. राहिला प्रश्न नावाचा, तर ते मी माझ्या आता नवीन जी कमिटी माझी महाराष्ट्राची तयार होणार आहे त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडेन, मी चर्चा करेन. मुळात तुम्हाला हा संभ्रम झाला नाही पाहिजे की हे लोक घाबरत आहेत, हे लोक आपलं ऐकत आहेत, आपण यांना दबवत आहोत, हे दबत आहेत. तर हे जर तुमच्या डोक्यात चालणार असेल ते पहिलं बदला. तुमच्यासाठी माझी प्रत्येक गोष्टीची तयारी आहे. मुळात हे शब्द तुम्ही डोक्यात घ्या. माझी पूर्णपणे तयारी आहे. ज्यांच्यासोबत माझी लढाई आहे ते खूप मोठे ताकदवर आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, पैशामध्ये, सत्तेमध्ये, जनसंपर्कामध्ये. त्यासाठी मी आपल्याला एक नम्रतेची विनंतीच करू इच्छितो की आपल्याला कसं एकत्र येता येईल त्यासाठी सर्वांनी, सर्व संघटनांनी, सर्व संघटन प्रमुखांनी यावर विचार करा की आपण कसं एकत्र येऊ शकतो. विषमता गाळण्यासाठी, समता पेरण्यासाठी आपल्याला कसं एकत्र येता येईल यावर विचार करा. वाद विवाद घालण्यामध्ये, एकमेकाचे पाय खेचण्यामध्ये आयुष्य आणि ही वेळ वाया घालवू नका. बाकी आपण सुजाण आहात, समजदार आहात, प्रगल्भ आहात. जय भीम.